आज कोंढाळे जवळील सोलर कंपनीमध्ये एक स्फोट झालेला आहे, कारण ते स्फोटक पदार्थ निर्माण करणारी कंपनी होती आणि या स्फोटामध्ये तिथले जे काही कामगार आहेत, हा सुरुवातीचा आकडा 9 आलेला आहे. फार दुःखद अशी घटना आहे. त्या ठिकाणी आपण बघत असतो की मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांना रोजगार देणारी एक संस्था म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आहे, परंतु अशा पद्धतीचे ॲक्सिडेंट होऊ नये याकरता कंपनीने त्या ठिकाणी आपली व्यवस्था करण्याची नितांत गरज आहे, कारण वारंवार या पद्धतीचे ॲक्सिडेंट होतात. आजचा ॲक्सिडेंट हा मेजर आहे. त्यांना आम्ही सरकारच्या वतीने सर्वांना मदत करू. 5 लाख रुपयाची मदत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घोषित केलेली आहे. त्या व्यतिरिक्त काही मदत करतायत असेल तर त्याचा प्रयत्न मी या भागाचा खासदार म्हणून करू.